स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने मंगळवारी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते श्रीफळवाडून करण्यात आला. मोहिमेत 70 गोण्या कचरा गोळा करण्यात आला. सदर मोहिमेत जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर तसेच विविध विभागांचे विस्तार अधिकारी, आरोग्य सेविका, भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. किल्ला स्वच्छता मोहीम राबवित असताना किल्ल्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा बाटल्या आढळून आल्या, त्यामुळे हा कचरा हटवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. किल्ल्याचे प्रवेशद्वार तसेच मंदिर परिसरातील बुरुजांच्या पायऱ्यांवरील गवत हटविण्यात आले. 3 तास चाललेल्या या स्वच्छता मोहिमेत 500 अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. कोकण लाईव्हसाठी अमित खोत, मालवण.